राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले. पक्षांतर्गत बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. तर अजित पवारच बारामतीतून लढणार असल्याचं बैठकीतून स्पष्ट. शिवसेनेची 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल. मुख्यमंत्री शिंदे 1 ते 2 दिवसात यादी जाहीर करतील असा अंदाज. गुलाबराव पाटलांची माहिती. संभाव्य यादीत कोणतंही तथ्य वाटत नाही. जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू असून महायुतीचे तीनही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील. बावनकुळेंची प्रतिक्रिया. भविया आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू. शिंदे फडणवीस अजित पवारही खासगीत मविया बाबत हाच आकडा देतील. संजय राऊतांचा दावा. संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. संजय राऊतांच्या जागांसंदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका. धनंजय मुंडे वळसेंची विदर्भातील मवियाच्या माजी मंत्र्यांना साथ. अनिल देशमुख सुनील केदारांच्या दबावामुळे मुंडे वळसे पाटलांकडून वेळकाढूपणा. आशिष देशमुखांचा गंभीर आरोप. मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाहीत. महायुतीत मिठाचा खडा टाकू नये. अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाणांचं आशिष देशमुखांना उत्तर.